E bak taşıya bak. Liga. तो हे वरती आहे खाली पण बघ तिकडे खाली आहे क्या क्या आपके पास अभी तो वेज बिरयानी है नहीं नॉन वेज चाहिए हाँ मिल जाएगा हैप्पी मैरिड थैंक यू तुमसे मैं लगना चाहिए वीडियो खूब बघितली छान वाटले नाव एक सेल्फी काढूया दोन पूर्ण अंडे दे बघ आजले बघ 9 out of 10 अजल खाली संडे मस्त होते मी आता आपल्या डबल डेकर ट्रेन मध्ये आहे ना तर आपल्याला अजून आपले सबस्क्राइबर भेटलेत बघा हाय करा कॅमेराला हाय तुम्ही पण हाय करा एक हाय दादा वेगळी वाटते टोटल बोल तू वेगळी वाटते आता आज आपली 9 ची गाडी आहे 9 ने 10 ची गाडी आहे बुबू आम्ही चाललो इकडे दोन बाटले गेले ना काजी हो बुबू पाणी पितो पीपी तिथे कुठे आहे पाणी आहे त्याच्यात तो बघा कुठे गेला हड आता ही एक बाल्दी राहिले ना जाता जाता झाडाला पाणी चला रे संपला अशा प्रकारे आमचं पाणी घालून झालेलं आहे आता आम्ही तयारी करताना निघतो तुमच्या बुबूंना बिस्किट झाडांना पाणी देऊन झालेलं आहे आपला दरवाजा पण मी बंद केलेला आहे आणि बॅग आणि काजलला मी रेल्वे स्टेशनला सोडून आलो कारण आपल्या जवळ आपल्या घरापासून जवळ आहे ना त्या ॲक्टिवावरून तिला पटकन सोडून आलो आता मी वॉकिंग जाणार आहे तर घर बघा आपला असा होता खूप हेल्प झाली तुमच्या सर्वांची घराची झाडांची गाडीची इकडे आपली ॲक्टिवा कवरअप आहे आणि तिकडे मी कारला कवर घातलेला आहे आता दमलेलो आहे मी परत आता आपण जाऊया चला तुम्हाला रत्नागिरीचे ब्लॉग्स व्हिडिओज कसे वाटले आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आपण गेट बंद करूया सो बाय बाय लवकर येऊया 10 दिवसात परत येऊया 10-15 दिवसात परत येऊया आता मम्मीला घेऊन ताईला घेऊन भाईला घेऊन दिलला घेऊन मग सर्वांना घेऊन परत बाय बाय डोडी बाय बाय दादा घरी था बुबू घरी था काय बोलतात आपली ट्रेन 20 ते 40 मिनिट लेट आहे आम्ही रेल्वे स्टेशनला पोहोचलोय बघा ही माझ्या पाठी बॅग काजलच्या पाठी बॅग इकडे बॅग रेडी कुठे जाऊया इकडे जाऊया इकडे कारण आपलं 4th डबा आहे सुरुवातीपासून चल जाऊया चला रेल्वे स्टेशन बघा 20 मिनटं लेट आहे तर बघूया जरा वरतून गाड्या किती लागलेल्या आहेत रेल्वे रत्नागिरी रेल्वे स्टेशनला प्लॅटफॉर्म नंबर 1 आहे तिकडे हा बघा इकडे प्लॅटफॉर्म नंबर 1 आहे मग इथे लागली नाही तर आपली गाडी तिकडे लागणार आपली गाडी त्या साईडून येणार हां 3 वरून चल इकडे जाऊया कारण पुढचा कोच आहे ना आपला जाऊया आणि आपण किती वाजता आलो आपली गाडी कितीची होती काजन आता बघा 9:45 झाले आणि आपली गाडी कितीची होती 9:50 ची होती ना आम्ही आलो होतो टायमावरती आणि आपली ही जी ट्रेन आहे त्याची खासियत माहिती काय डबल डेकर खाली पण कोच वरती पण कोच
पुरी नंबर वन पुरी नंबर वन आलेले आहेत प्लॅटफॉर्मला. अजून 5 मिनिटं झाली ना. ही नेत्रावती आहे लोकमान्य टिळक. गाडीतून पार्सल बघ कशी आणतात ना. पुढे आमच्या नेत्रावती ट्रेन आहे आणि पाठी बघा ट्रक भरून चालली ट्रेन आहे ना. गोव्याला जाईल ती. गोव्याच्या पण पुढे जाईल ती. गाडीचं नाव बघ तिरुवनंतपुरम लोकमान्य टिळक. आता 10:15 झाली. आता समोरून जी गाडी गेली ती नेत्रावती एक्सप्रेस. ती रत्नागिरीला 9:05 आली पाहिजे होती आणि LTT म्हणजे कुर्ल्यालाच ती 4:45 पोचते. 9:00 गाडी 4:45 पोचते आणि आपली डबल डेकर गाडी जी 9:50 म्हणजे 1 तास लेट येऊन 15 मिनटं नंतर पोचते म्हणजे 5:00 पोचते कुर्ल्याला बरोबर LTTला. आता ही गाडी जर 9:00 गाडी 10:15 इकडून निघाली आहे तर आपली 9:50 गाडी किती लिहायला काय माहिती. माझ्या हिशोबाने 10:30 10:45 पण होतील माझ्या हिशोबाने. म्हणजे ऑलमोस्ट गाडी लेट आहे आणि आजचा दिवस कसं होळीचा दिवस आहे. आणि मी परत आता चेक केलं ना गाडीमध्ये अजूनपर्यंत 700 सीट्स अवेलेबल आहेत आमच्या डबल डेकर गाडीमध्ये. होळीच्या निमित्ताने कसं सगळं घरी असतात सेलिब्रेशन करतात. आपण असं आहे की आपण रत्नागिरी टू मुंबई चाललो आणि प्लॅटफॉर्ममध्ये पण मला कोण दिसत नाही बाकीचं कामगार सोडवणार. इकडे सर्व पार्सल पॅकिंग होते ना. गाडीमधून पार्सल आले ते बाहेर काढतात आणि ठेवतात आपली व्यवस्थित. कोण पण नाही बघा पूर्ण तिकडे एम्प्टी आहे. हॅपी होळी सर्वांना. हॅपी होळी एकत्र. हां 3, 2, 1 हॅपी होळी सर्वांना. आता गाडीमध्ये बघूया कोण रंगपंचमी करताय का. आपण एकमेकांना रंग लावलाच नाही. लावला नाही. लावूया गाडीमध्ये. सीटवर असेल ना. आणि जी आम्ही डबल डेकर गाडी बुक केली ती फुल AC गाडी आहे. इथे आम्ही नॉर्मल पाणी पण घेऊन आलेलो आहे आणि लिंबू पाणी पण घेऊन आलेलो आहे. ठीक आहे लिंबू पाणी पी. आपले बॅग बघा. एक बॅग कपडे नाही बोलता बोलता कपडे आले शेवटी. एक बॅग दोन बॅग आणि आपली बाटी लॅपटॉपची बॅग ना. कोच नंबर 3 आहे. आणि आपला कोच नंबर कोणता आहे गाजल. 4 किंवा 5 आहे आपला कोच नंबर. 4 आणि सीट नंबर 119 आणि 120. 11:20 आता किती वाजले बघा. 12:20 काजल आहे ना. ट्रेन समोरून आलेली आहे. आली ना. किती मिनटं लेट आहे काजल ट्रेन. 2 तास 2 तास 15 मिनटं येऊ ट्रेनला. डबल डेकर ट्रेन बघितली होती पहिली. अजून नाही बघितली ना. बघ कशी आहे बघ उठली का. आपला कोणता डब्बा आहे C4 ना. हा C2 गेला आणि आपल्याला वरती आहे आपला वरचा कोच आहे. हा C3 तो C4 बघ वरचा पुढचा आला बघ. जा जा चल 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 हे बघ आपला किती नंबर आहे 120 ना. हा गेला खाली. डबल डेकर ट्रेन.
पडणारच एवढी पण वरती नाही है ना, थोडी आहे, थोडी वरती आहे ना, थोडीशी आहे, पोझिशन अशी आहे, सर्व आपल्या वरचा कोच आहे ना, फाटून खाली बघा, ट्रेन 12:30 निघाली ना, 9:50 ट्रेन म्हणजे 10:11, 11:12 अडीच तास ट्रेन लेट आहे, म्हणजे सुटलीच लेट 1 तास ती, आता त्याच्यानंतरचे पण सर्व ट्रेन डिले होतात ना, लेट होतात सर्व, खिडकी बिडकी बघा ती आपल्याला प्रायव्हेट, लास्ट टाईम आपण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ना आम्हाला प्रायव्हेट खिडकी दिली नव्हती, या टायमाला प्रायव्हेट खिडकी दिलेली ऐकलं, खाली करतेस नको ना, कर ना खाली, मग पूर्ण तिकीट चेक करणारे आलेले आहेत, आमचा सीट नंबर आहे 119-120 आणि कोच पोझिशन पण चेंज झाले, म्हणजे आपण ऐकत राहायचं तिकडे कुठे ते अनाऊन्स करतात ना तिकडे आपण केअरफुली ऐकत राहायचं पोझिशन, आता नंतर थोड्या वेळाने जर जशी पुढे ट्रेन झाली तसं तुम्हाला खालचे कोचेस पण दाखवेल, आणि असेच डबे ना डबल डेकर, पूर्ण डबल डेकर नाही ट्रेन, पुढचे 4 कोचेस डबल डेकर आहेत, फ्रंट पहिले 4 नंतर स्लीपर कोचेस आहे पाठी, या ट्रेननी आम्ही दुसऱ्यांदा आलो आहे, मम्मीला घेऊन एकदा आलो होतो रत्नागिरीला आलो होतो, नाही डबल डेकर नाही स्लीपरमध्ये होतो, नंतर माहिती पडलं की पाठी डबल डेकर आहे, ट्रेनमध्ये खायला आवला गंडी आणली, तर हे वरती खाली पण बघ तिकडे खाली आहे, रत्नागिरीनंतर चिपलून खेड पनवेल ठाणे LTT एक गाडी दुसऱ्या गाडीला ना शिवाय देत असेल, ही गाडी आली नाही म्हणून आमची गाडी थांबवली, पण आमची पण गाडी इकडे 2 तास 15 मिनिट लेट आहे, तर सर्वच गाडी लेट होणार, ही कोणती गाडी दिसते समोर, मडगाव सावंतवाडी है ना, स्टेशन कोणतं आहे, कोणतं स्टेशन आता बघूया गाडी निघाल्यानंतर, इकडे आहे स्टेशनचं नाव, सर्व बाहेरून बघतात आहे कारण ही गाडी डबल डेकर आहे ना, बाहेरून किती वेगळं वाटतं, आतमध्ये काय नाही नॉर्मल आहे, इतकी हाईट
साइड तो चांगलं आहे पण हां आता स्ट्रक्चर तुम्हाला वेगळा दिसेल. आता तुम्हाला प्रश्न पडेल की उभं राहिल्यावर डोक्याला लागतं की नाही. पकड जरा गाजन, तुम्हाला हे पण दाखवतो. तुम्हाला सेंटीमीटर आहे माझी हाईट तर 170 वाले बरोबर येऊ शकतात. त्याच्या वरती वाले सर झुका के आहोत. छान बनवलं मस्त आहे. कन्स्ट्रक्शन म्हणजे ज्याने कोणी आयडिया लावली ना ही वेगळीच आयडिया आहे ना. डबल डेकरची आणि इकडे किती सीट्स आहेत. हे टोटल 120 ना आपलं किती कॅपॅसिटी जरा चेक करतो आणि तुम्हाला सांगतो किती कॅपॅसिटी आहेत. हे ना ए सी ची हवा जरा कमी आहे. जरा कोण आला ना ऑपरेटर त्यांना म्हणतो जर ए सी फास्ट करा इकडे. है ना बाहेर पण एकदम गर्मी आहे ना जास्त. काय करणार आपल्याला आपल्याला एवढं गर्मी त्याला की त्यांना किती गर्मी होत असेल. त्याचा तापत असेल. तुला माहितीये इकडे कोणाचा तरी पोपट झालाय. कोणाचा कोणाचा तुझा नाही ट्रेनचा. ती बघ थांबली अजून. कोणतं स्टेशन होत. संगमेश्वर रोडला पोहोचलेली आहे गाडी. आणि किती वाजले आहेत आता. 1:10 झालेली आहे. इकडे अजूनपर्यंत फक्त लस्सीवाले आलेले आहेत. बघा ते बघा लस्सी पितात ते बघा. आता कुठे जेवणवाले थालीवाली फिश थाली बिर्याणी पावभाजी शेवपुरी दहीपुरी. ही 6:30 उठली आणि मी 8 उठलोय. है ना सगळं आवरत होती. मग यांना उठवलं 8:00. झाडांना पाणी घातलं. सर्व भांडी वगैरे सगळं पुसून ठेवून दिलं. पॅक करून घेतलंय. बघतो काय बाहेर बघतो काय मस्त सिनेरी दिसते की ना. आज बघतो कुठे कोण जेवणवाले दिसत आहे की दोन्हीकडे लक्ष. ट्रॅव्हल आणि कोणतीही जागा खाण्याशिवाय इनकम्प्लीट आहे. वरतून चांगले शॉट दिसत ना. कोणत्या स्टेशनाला का तू. सावर्डा आला तरी इकडे काय कोण बिर्याणी वाले आलेले नाही. अंडा बिर्याणी वाले आलेला पण तो काही वरती आलाच नाही. खालूनच पळाला. खालच्या माणूस खालच्या पाठी एक माणूस बिर्याणीचा डब्बा फेकायला गेला. जेवण झालं आणि इकडे आमच्या बिर्याणी वाला कुठे गेला. सावर्डा स्टेशन माणसं बघतात ना डबल डिकर. खुश चाय चाय अद्रक की चाय चाय गरम चाय अद्रक की चाय चाय चाय. एवढं गर्मीतून कोण चाय 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 करणार. पैसे घेऊन आम्ही रेडी आहे. येतो पूर्ण डब्बाच विकत घेतो तुला. कितीला देतो काय माहित नाही. आता समोर तर आहे तिकडे पण लय भीड लागली तिकडे. माणसांनी त्याला अडवून ठेवलेलं आहे. पण विचारूया व्हेज बिर्याणी पण विचारूया. अंडा बिर्याणी चिकन बिर्याणी एकच डब्बा घेणार आहे मी ट्रायलसाठी. का माहिती का याच्या अगोदर कितीदा तरी घेतला होता ना बिर्याणी. ते बरोबर नाही लागलेली. राईस बरोबर नव्हते. बघे तरी डबल डेकर मधले. आता या डबल डेकर मध्ये कशी लागते वर्थ आहे का बघूया. लास्ट टाइमच्या ट्रेनमध्ये जे होते ना ते पोट भरण्यासारखे होते. है ना म्हणजे पोट भरेल असं होतं. टेम्पटिंग नव्हते की परत खाईल ना परत मी मागवेल असं नाही. त्याच्या व्यतिरिक्त वेगळं मागलं. आपण जेव्हा पहिल्यांदा रत्नागिरीला गेलेलो आईसोबत मी होते जेव्हा संध्याकाळी येताना त्या ट्रेन मधून काय खाल्लं ना आपण मुंबईला जाताना. मुंबईला जाताना ती तर मांडवी आहे तिकडे. होते क्या क्या आपके पास. अभी तो व्हेज बिर्याणी नाही. नॉन व्हेज चाहिए. हाँ मिल जाएगा. 10 मिनट तो वेट करना पड़ेगा. ठीक है चिकन है ना. हाँ चिकन 10 मिनट में. कितने का है. 120 का एक है. मैं सीट नंबर लिखता हूँ. एक काम करो एक अंडा दो और एक चिकन दोनों ट्राई कर देना. गाड़ी लेट होगी इसकी वजह से नहीं तो हमारा खाना आ जाता.
गाड़ी में और कुछ नहीं खाने को? और अभी खाने ही है अभी, बाकी शाम अभी स्नैक्स आएगा, नाश्ता वगैरह मैं लेके आता हूँ आपको लेके। हाँ हाँ तो अपन वेट करूया। ये तो अनिता ने मना लिया की कधी मिळालच नाही ना, मी असंच असतो मग कधी नवीन काय येत आहे नवीन काय असतं ना, हे म्हणजे लय उत्सुकता असते माझ्या, आणि असली पण पाहिजे ना तेव्हा जाऊन एक एन्जॉयमेंट असते। मी कधी बघा तिकडे ना लहान मुलगा घेऊन आहे ना एक बाई बाबू, काजलला बाबू लय आवडतात कारण काजल पण एक बाबूच आहे, दाखवूया तुम्हाला है ना बाबू बाबू। किती वेळ झाली इकडे सावरड्याला थांबली आहे आम्ही, बघा ना इकडे किती आवडीनी आहे, सर्व खाली घेऊन बसलेलो तो आला तसंच मी खाली गेला, पण होती व्हेज होती पण नको ना आम्हाला नॉनव्हेज खायचं, कधीतरी खाऊ दे गरीबांना नॉनव्हेज ते म्हणतील लोक खातच राहतात खातच राहतात, चरतच असतात चरतच असतात। आता दोन म्हणजे थोडी माणसं आतमध्ये आणि थोडी माणसं बाहेर आहे, तर आतमधल्या बसणाऱ्या माणसांना कसं वाटतं इकडे? आता थोडंसं टेम्परेचर नॉर्मल झालं ना, आता काय गरमी नाही होत, आलेलं लय गरम होत होतं मला, जरा नॉर्मल झालेलं आहे, नॉर्मल म्हणजे एवढं थंड नाही वाटत आहे, फॅन चालू असं वाटतंय, नॉर्मल एकदम बाहेरच्या ना मजा वाटते ना बघायला। कोणाकोणाचा गाव सावरडा आहे जरा कमेंटमध्ये सांगा, गाडी थांबली आमची इकडे 10 मिनिटं झाली। आपले सबस्क्रायबर तिकडे उभे आहेत, त्यांनी मला ओळखलं तिकडे। हे आलं काय? एक सर। हां एक एक अरे आपलं चिकन होतं ना? हां एक आहे ना तोपर्यंत। अंडा आणि व्हेज बिर्याणी फुल फुल 100 रुपीजला बॉक्स। तुला हात दाखवला त्यांनी? त्यांनी हात दाखवला तुला? व्हिडिओ बघतात ते आपले सबस्क्रायबर, मी बाहेर गेलो ना त्यासाठी यायला, तर त्यांनी बघितलं। हां त्यांना बोललो हाय करा कॅमेराला। बाहेर येऊ बाहेर येऊ बाहेर येऊ दादा। हां बाहेर येऊ, त्यांना बोलवलं हे लागेल ना डोक्याला। उघडू शकतो? तेजसने आलो होतो येताना, ते ओपन कर बघू कसं आहे ते बघ ना कसं आहे। अंडा बिर्याणी मी आताच विचारलं होतं तुम्हाला सर्वांना की कोण आहे का सावरडा स्टेशन मध्ये आपले सबस्क्रायबर, आणि तिकडे समोरच उभे होते ना। अरे वाटत सबस्क्राईब आला की मी आपली बुक विसरून गेलो, पळालीच लगेच बाहेर। बघूया कसं आहे दिसायला, वरतूनच बघून दिसायला कसं आहे बघूया। अरे वा एक तुला एक मला, हे चमचा एकच घेतलास? हा सुगंध कसा आलाय? सुगंध छान आलाय, मस्त आहे ना, खा 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 खा, टेस्ट करून बघ, मिक्स कर त्याला मिक्स कर। दोन पूर्ण अंडे ते बघ आजले बघ है ना, आणि भात आहे। सर्वात इम्पॉर्टंट अँड मेन म्हणजे गरम आहे, आणि गरम आणि गरमच असलं पाहिजे, छान आहे। 7.5 out of 10 आणि जर ट्रॅव्हलिंग पकडली तर 8.5, कारण ट्रॅव्हलिंगमध्ये मिळणं पण होतात ना एक टास्क असतं, असं प्रोव्हाइड करून देणं छान आहे, छान आहे आवडलं। तू टेस्ट करून बघ छान, तिकडे बघ आपलाच व्हिडिओ बघतात सर्व दाखवतात तिकडे बघू है ना,
गरम आहे की नाही? गरम आहे, चांगलं आहे ना? अंडा बिर्याणी इनकम्प्लीट आहे, काजलला भरवल्याशिवाय पडला थोडं मोठा पडला ना तो मारेला काजल. मी तर गाडी हलते लवकर लवकर गे लवकर गे. भरभर केलेलं आहे. आता बघा एवढं उरलेलं, आता मी खाऊन टाकणार आहे सर्व. हे व्हेज नको, अंडा नको, चिकन बिर्याणी आणि चिकन चिकन आणतो बघा आला पण विकणार. चला गेट वरती करा, कारण चिपळूण स्टेशन आलेलं आहे. लाल कपडेवाले होते चिपळूण. कोणाकोणाचं गाव चिपळूण आहे जरा कमेंटमध्ये सांगा आम्हाला. आणि चिपळूणला आमची गाडी थांबणार आहे. नवडलेकर गाडी गाडी हलते आहे. मग आम्ही आम्ही सांगणार नाही गाडी हलते, मग तुम्ही सकाळ गाडी हलते. तुमची पाठची सीट होती असायला एवढं. चिपळूणला आलेली आहे गाडी. थांबणार थांबणार, आपला पहिला डब्बा आहे ना, पहिला चौथा डब्बा आहे ना आपला. माणसं बघतात सर्व एक्सायटेड झालेत. माणसं बघतात हा डबलडेकर डबलडेकर डबलडेकर. आता आमची चिकन बिर्याणी येणार आहे चिपळूणला, त्यांनी सांगितलं होतं. आणि वडापाववाला तिकडून उडी मारतोय वडापाववाला. अजून कोण कोण उडी मारतील बघा. गरम गरम वडापाव वडापाव, चाय चाय चाय. कॅन्टीनवाले रेडी. कॅन्टीन कॉफी कॉफी कॉफी. बोलला तुला, बोलला ना, पहिला एंट्री वडापाववाल्याचीच होते. कितना? 20-20 रुपये लस्सी, 20 रुपये छास, 20 रुपये. कॅशियर इकडे बसले आमचे. तो तो कुठे गेला तो बघ. ते खाली करणार लस्सी वा लस्सी मसाला छास, लस्सी मसाला छास. 15 रुपये लिहिले आहेत पण 20-20 रुपये घेतात. इसका कितना? 120. आपलं सर्व आलेलं आयटम, चिकन बिर्याणी, लस्सी छास, जे पाहिजे जे काय खायचं पियायचं ते या आमच्यासोबत खायला. चिपळूण स्टेशन आलेलं आहे. माणसं बघा घर थोडं खाली बिली भरलेले सर्व है ना. कॅशियर आमचे 33 रुपीज द्या. मस्त मोठा आहे बघा, 30 रुपयाला. आणि कोथिंबीर कोथिंबीर चटणी थोडा वेज फ्रेश. कशी आहे? मस्त आहे, गोड आहे. मस्त आहे. मतलब छाछ पण एकदम रसगुल्ला मसाला छाछ. वानिला कोल्ड ड्रिंक मसाला छाछ. मस्त आहे. वानिला कोल्ड ड्रिंक मसाला छाछ. गाडी आपली चिपळूण स्टेशनला हॉल्ट घेतलेली आहे. चिपळूण कमेंट मध्ये सांगा कोण कोण चिपळूणचे. चिकन बिर्याणी खायची किंवा सँडविच. आता गरम गरम काय चिकन बिर्याणी ना, गरम गरम तर आपण चिकन बिर्याणी पहिली खाऊ. सँडविच कसं नंतर खाता येतं ना. आणि अगोदरच घेऊन का ठेवलं, परत येतील का नाही येतील. सँडविच म्हणजे 30 रुपीज आणि चिकन बिर्याणी 120 रुपीज, अंडा बिर्याणी 100 रुपीज. वा वा वा. राईस वेगळं आहेत भाई जन, राईस वेगळं आहे ना. ते अंडा बिर्याणीचे राईस छोटे होते जरा फक्त है ना. चला खाऊया, मिक्स करा मिक्स. सर्वात बघूया की चिकनची फोड घेत त्याच्यामध्ये. लेग पीस दिला की काय मोठा चल मिक्स कर मिक्स कर. जरूर मस्त आवडले मला. हा आपण टेस्ट करून बघूया कशी झाली आहे. मसाला वाला खाऊया, मसाला आहे ना त्याचा मस्त ना. डबल डेकर मध्ये येऊन अंडा बिर्याणी पेक्षा चिकन बिर्याणी घ्या. 120 रुपये. ट्रॅव्हलिंगचा हिशोब बघायला तर 9 out of 10 आणि अशीच बोलले तरी 9 out of 10 10 out of 10 का नाही. अजून जरा चांगली होते, चांगली बनवतील अजून.
पण एकदम छान आहे, मस्त. आणि अजून एक एक्स्ट्रा पीस असेल तर? नाही, किती पीस आहे बघा बघा, इकडे दाखवतो बघा तुम्हाला, बघा हा एक पीस, हा एक पीस, आणि इकडे आहे का आतमध्ये काय वाटतं? आहे आहे, एक अजून एक आहे, दोन पीस आहेत. हे बघा मोठे आहेत, हे बघा दोन आहेत. चला परत एकदा मी बाईट घेतो. खरं मस्त आहे, मस्त आहे, छान आहे, चव छान आहे. आता मी खातो आणि तुझ्याशी नंतर बोलतो. अजून असेल तर अजून एक घेईल मी. तू घेला आला तर म्हणजे घेईल, म्हणजे आम्हाला एवढी आवडली. समजा आला ना तर घेईल. काजल पण पोटभर खाला, मी पण पोटभर खाल, मस्त आहे, एक नंबर आवडली बघा. फायनली आला ना चिकन, म्हणजे त्या बोलत होतो हा, रत्नागिरी पासून आल्यापासून बिर्याणी नाही खाल्ली जास्त आहे, काय खाल्लीच नाही आपण, बिर्याणी खाल्लीच नाही. मस्त आहे, खाऊन बघ, खाऊन बघ, खा खा खा. रिकमेंडेड आहे, घ्या, है ना, छास पण चांगला होता. सँडविच बघूया नंतर खाऊ, है ना. हा आला परत चिकन है ना, पैसे दे. अंडा से भी अच्छा, अंडा मैं यूँ देखे गया, मैंने कुछ है नहीं तब तक. हाँ बघा, आम्ही अजून एकदा घेतलेली आहे, है ना, आधी घेतली नसते, छान बनवली. लेट हो गया गाडी इसकी वजह से. हाँ लेट हो गया गाडी, नहीं तो तुरंत हो जाए गाडी लेट झाली म्हणून बोलतोय तो, नाहीतर पहिली झाली असती ना. छान आहे, छान आहे, खाल्ले सारखी. काजलचे मी तीन तीन घास खाल्ले, ते काजल माझ्या ते खाऊ शकते. माझी बघ, माझे ओपन करतो बघ, फुल जास्त मिसे, फुल जास्त मिसे, काही मग वाईट भात आहे, पण खाली खाली मिक्स असेल, खाली मिक्स करायचं. हां हां, खाली आहे मसाला, खाली आहे. चला मी मिक्स करतो आणि आता मी खातो, तुमच्याशी नंतर बोलतो. ते म्हणत असेल बाबा खायचं वेळ आले की नंतर बोलतो. मस्त आहे, चला गरम गरम आहे, खाऊ. चल जेवूया आता. चिकनचे फोडा पण असे नरम आहेत ना, म्हणजे चमच्याने तुटतात ना, म्हणजे बॉईल पण त्यांनी एकदम व्यवस्थित केलेलं आहे, शिजवलेलं मस्त आहे त्यांनी. म्हणजे असं पण नाही की मला हात वापरावा लागेल, मी हात वापरलाच नाही, चमच्यानेच चमच्यानेच खाल्लं ना. बघा इकडे हे होतं लेग पीस टाईप आणि एक पीस, आहे ना. कुठलं स्टेशन आहे? ॲक्च्युली गाडीचे एवढे स्टॉप्स नाही आहे, पण लेट झाल्यामुळे मला वाटतं ही स्टॉपवर थांबते, आहे ना, म्हणजे माणसं चढू नाही शकत. हा कसं आहे, त्याचा स्टॉप नाही आहे. चिपलूनच्या नंतर अजून एक मध्ये स्टेशन आहे, आणि मग पनवेल, ठाणे, LTT म्हणजे पूर्ण. आमचं खाऊन झालं आहे, आता आमचं सर्व इकडे ठेवतो, आहे ना. आणि चांगली गोष्ट आहे की ते साफसफाई आले करायला पण आले होते ना, तेव्हाच आम्ही पण आमचं ते सर्व डब्बून इकडे तिकडे टाकतो. बिर्याणी घ्या तुम्ही कधी आला, त्या डबल डेकरमध्ये आवडलं, आवडलं. 120 रुपये वरत आहे, म्हणजे बाहेर असं ट्रॅव्हलिंगमध्ये एवढं देणं, म्हणजे ते पण गरम गरम आहे ना भात, क्वालिटी त्याचा, मसाला पण एकदम व्यवस्थित होता, चिकन पण एकदम व्यवस्थित शिजलेलं शिजलेलं होतं ना, मस्त. मसाला इम्पॉर्टंट असतो बिर्याणीचा. खेड स्टेशन आलं, खेड खेड खेडला गाडी किती वाजता आली? 3 वाजता आली, आली पाहिजे होती 12:10 ला. माझ्या झोपली, आमच्या गाडीची लाईट पण गेली, 100 लाईट गेलेली आहे गाडीची. पण लाईट गेल्यावर पूर्ण घर मध्ये, कारण व्हेंटिलेशन नाही जात. लाईट फक्त आमच्याच कोच मध्ये गेलेली आहे, बाकी लाईट आहे. कटलेट आहे, शिरा आहे, उपमा आहे. 40 रुपीज 40. पूर्ण शिरा, पूर्ण शिरा घेतलेला आहे, पण काजल झोपले, काजल उठल्यावरच आपण शिरा खातो. काजल होय, काजल काजल शिरा गरम गरम आहे. काजल काजल भाई झोपली.
शिरा खाऊया, शिरा मला शिरा लय आवडतो. काजल बघ इकडे बघ, इकडे बघ, लवकर बघ, लवकर बघ. अरे बघ तरी, बघशील तर खाशील. आता खाणार गोड 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 गोड. दाने दाने जाड जाड दाने ते राजन. काजल मला कशी, मला कशी वैतक देते काजल. हे बघ शिरा. काजल फक्त सँडविच वाढ. काजल हे सँडविच, सँडविचला चेपशी आहे तिकडे, हे झोपली. सँडविच कोण खाणार मग? असं खाली पडलं तर इकडे पडेल ना का. टेस्टिंग करून दाखवते की कसं लागतं काय नाही. ते खूप भरलेलं आहे, किती भरलेलं आहे बघा. वा 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 वा. सँडविच टेस्टी एकदम. 9 out of 10. काजल खाली सँडविच मस्त लागतंय. आपली गाडी बन्हेरे स्टेशनला क्रॉसिंगला थांबली आहे. करण जाडी का काजल जाडी काय रे. करण जाडीला त्या टायमाला पोचली आहे. कितीला पोचली? 4:15. 4:15 आपल्याला पोचली पाहिजे ठाण्याला. मग खरं नाही करण जाडीचा सर्व स्टॉप घेत चालली आहे. ट्रेनचे सर्व मेंबर्स वैतागलेले आहेत. गाडी आता 2:30 लेट झालेली आहे. काय टीसींना बोलू एक बेडरूम द्यायला. एक बेडरूम आणि एक वॉशरूम द्यावा मॅडमला. मी तर तुम्हाला एक सजेशन देईल, डबल डेकरपेक्षा ही तिकीट कितीला माहिती तुला? एक तिकीट माहिती, तिकीट 650 rupees एक तिकीट आहे. 650 एक तिकीट आहे ना, तर 100 rupees जास्त टाकले ना, 750 rupees स्लीपर येते पाठी. ती घ्यायची लास्ट टाइम. हां काय चला, आता कोण देणार चला. आमच्या दोघांचे 1300 rupees झाले. तर स्लीपर घेतली असते तर 1500 दोन तिकीट आले असते, स्लीपर आले असते. ते 3 असतात ना, 3 झोपायचे ते पाठीचे. 4 डबे डबल डेकर आहे आणि बाकीचे 3 वाले आहेत आणि लास्टचे 2 वाले 3A 2A. ती 750 rupees आणि ती 1000 rupees तिकीट आहे. म्हणजे 3 तिकीट घ्या ट्रेनमध्ये. 11086 आहे ना, मडगाव LTT डबल डेकर एक्सप्रेस. आज प्रॉब्लेम झाला वाटतं सर्वीकडे आहे ना. मॅडम झोपते आता. जाडीमधून कधी निघणार आहे का? बिर्याणी खाऊन झाले, शिरा खाऊन झाला, सँडविच खाऊन झाला, ताक दही नाही नाही लस्सी. इकडे AC पण एवढं स्ट्रॉंग नाही का, है ना काजल? गरम होत आहे ना. या गाडीची खासियत जी आम्ही आता नोटीस केली की अप्पर रॅकमधून ना वरतून सर्व गोष्टी आणि सर्व सीन एकदम सिनेमॅटिक वाटतात, मस्त वाटतात वरतून बघायला. नॉर्मल रॅक म्हणजे ते पाठचं खालचं, ते पण वरती आहे ना, छान वाटतं ना. पण लास्ट टाइम आपण तेजस गाडीने आलेलो बघ, त्याची काचा मी मीच केली होती ना, त्याची बघा तशीच आहे. ते शिटलेले बिटलेले सर्व आहे त्याच्यात.
काय साफ बाथरूम बाथरूम पण नाही साफ आणि बाहेरून पण साफ नाही काय त्यांना म्हणा रिव्हर्स घ्या परत सोडा मला तिकडे आम्ही दुसऱ्या जातो दुसऱ्या ट्रेन आपण अर्धा रस्ता झालेला आहे बाबा किती वाजले 4:30 एवढ्याच आम्ही पोचलो पाहिजे होते घरी गाजर विक्रोळीला काय पाणी पाणी आता डोक्यावर पाणी डोकं गरम झालं इकडे पाणी पाणी मी आता आपल्या डबल डेकर ट्रेनमध्ये आहे ना तर आपल्याला अजून आपले सबस्क्रायबर भेटलेत बघा हाय करा कॅमेऱ्याला तुम्ही पण हाय करा कुठे राहता तुम्ही खारेपाटण कुंकळ आणि तुम्ही मी हिंदळे तुम्ही रेग्युलर बघता व्हिडिओ हो रेग्युलर एकदम सबस्क्राईब करून बघतोय लाईक करते आणि एक असे तिकडेच बसले होते समोर तिकडून जे बघत होते तिकडून आले ते भेटा चांगलं वाटलं ओके थँक्यू थँक्यू किती वाजले 6:07:10 कमी आहे अजून पण पनवेल यायला खूप टाईम आहे आता पेन पास झाला पेन म्हणजे गाडी किती डिले झाली बघा मला वाटतं पनवेल 7:30 येईल आणि ठाण्याला मी 8:30 पोहोचतो 8:30 पण होऊ शकतात कारण की ट्रेन मध्ये मध्ये थांबते काहीतरी प्रॉब्लेम मला वाटतं म्हणजे इनिशियली जर 2.5 तासाचा जो डिले झाला ना त्यामुळे सर्व डिले झालं माणसं बघायला छोटे छोटे मुलं वैतागले आपलं तर ठीक आहे पण गाडीमध्ये लहान मुलं असतील ती है ना बाहेर बघा जिथे गेलं जिथे काय गेलं जिथे जिथे गेलं जागा वेगळी वाटते टोटल करून तू वेगळी वाटते हा पाचला आलो पाहिजे होतं पाच नवीन सजवलं सर्व खाली वैताग ना आला पण हे कंटाळा कंटाळा तेच ना कुठे दिलू मग कोण आलाय बघिये सर्व आम्ही आता आमचा फ्रीज आहे नवीन आता आम्ही जमलो हे आमचा फ्रीज आहे नवीन अरे वा बाय बाय आता उद्या दाखवतो